हाय फ्रेंड्स, हाय यूट्यूब फॅमिली, काय चाललंय सगळ्यांचं? झाली का मॉर्निंग सगळ्यांची? चहा पाणी झालं का सगळ्यांचं? झालं का सांगा पटा 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 पटा. आता झाली सकाळ, पण तरी इथं ऊन पडायला सकाळी चालू झालेलं आहे. आता व्हिडिओ मी लवकर काढतो आहे, पण तुम्हाला उशिरा सोडता येईल म्हणून थोड्या वेळाने सोडावं लागेल उशिरा. सो मग आता चला मी पाणी टाकतो आहे झाडांना. झाडांना पाणी टाकूया मस्तपैकी. खालच्या झाडांना टाकले, आता वरच्या झाडांना मस्तपैकी आपण पाणी टाकूयात. काय आहे ना, सगळं इथं दरवेळेस टाकावं लागतं आहे पाणी. आणि हे कसं, हे बघा, या झाडांना ना पाणीच भेटत नाही. हे म्हणजे पाणी म्हणतो आहे, ऊन भेटत नाही. ऊन तर ऊन येत नाही ना इथपर्यंत. तर पाणी तर पाण्याची तरी गरज असायलाच पाहिजे. दोन नसल्यावर मग ते झाड पार जाते म्हणून. आता हे बघा, एकदम सिल्की आहेत. त्याला मी लॉरियल लॉरियलचं ते सिरम असतं ना, रिपेअरिंग अँड स्मूथनिंग, ते लावले आज. खूपच शायनिंग करते आणि एकदम सिल्की झालेत. चला पाणी टाकूया आपण. इथं मनी प्लांट आहे, हे बघा मनी प्लांट. दुसरं झाड आहे, कसे मोठे मोठे झाड असल्यामुळे त्यांना लागतं जास्त पाणी. छोटे छोटे झाड आहेत, कसे उन्हात राहतात, पाण्याची गरज असते. हे झाड तर वेगळं ते काहीतरी कळत नाही येत. एक मिनिट पाणी टाकते. छान आहे का व्ह्यू बाहेर? तर बघा मस्त व्ह्यू आहे. झालं पाणी टाकून आता खालच्या झाडांना संध्याकाळ, म्हणजे लवकरच टाकलेलं आहे ते. त्याचा व्हिडिओ नाही काढला मी, आता ह्याचा काढला वरच्या झाडांना. आता टाकलं आहे जास्त पाणी, कसं आहे 2 दिवस आम्ही जाणार आहेत आता बाहेर. हो तर बाहेर जाणार आहेत आम्ही. कुठं जाणार आहेत सांगा बरं तुम्हीच, कुठं जाणार असतील आम्ही? आम्ही चाललो आहेत सेल्वासला. सेल्वास कोणाकोणाला माहिती आहे सांगा बरं पटकन? सेल्वास वापी कोणी आहेत का सेल्वास वापीचे? आम्ही तिकडे चाललो आहे आता आजीबाबाकडे. तिथं आमचं स्वतःचं घर आहे, आपलं घर. तिथे चाललो आहे आम्ही उद्या. काहीतरी काम आहे गॅसचं वगैरे करायचं आहे, आणि त्यांची भेट पण आता दिवाळीत आम्ही गेलो नाही, मग तिथं भेट पण होऊन जाईल. छान वाटते आता मस्त. जरा व्हिडिओला असंच करतो. काय चाललं मग, झाला का नाश्ता सगळ्यांचा? तर मी एक म्हटलं एखाद न्यू सेशन घेऊन येऊया. तर मी काय करतो आहे माहिती का, 11th स्टँडर्डची आहे का, ॲक्च्युली खूप हालतं आहे ना. हां तर मी काय करतो आहे माहिती का, 11th स्टँडर्डचं स्टडी मटेरियल मी घेऊन येणार आहे आता. 11th मधलं मॅथ्स मी शिकवत जाईल तुम्हाला, प्रत्येक लेसन वाईज टॉपिक वाईज सगळं शिकवेल. हो तुम्हाला करून दाखवेल प्रॅक्टिकल, म्हणजे लाईव्ह करून दाखवेल असं. सो ते तुम्हाला हेल्प होईल आणि कसे व्ह्यूवर्स बी वाढतील. दुसरं काही कंटेंट तर नसल्यामुळे उद्या मी जाणार आहे सेल्वासला, तर मग उद्याचा आपण ब्लॉग टाकणार आहे. आम्ही जाणार आहेत बसमध्ये. कसं आहे जवळच आहे म्हणल्यावर बस, खूप लांबचा प्रवास असता तर मग ट्रॅव्हल्समध्ये असतं, पण
जवळच आहे, 2-3 तासाचा रस्ता आहे. तर मग बसमध्ये एसटीमध्ये जाणार आहेत, लालपरी माहिती आहे तुम्हाला, त्यात जाणार आहेत आम्ही. मग उद्या तुम्हाला दाखवेल मी तिकडचा मस्त बाहेरचा एरिया, मस्त बाहेरचा ब्लॉग असेल तो. असं सपोर्ट करत राहा भावांनो, मित्रांनो, बहिणींनो, माता भगिनींनो, सगळ्यांना सांगतो असं सपोर्ट करत राहा मला. लाईक करत राहा, शेअर करत राहा, सबस्क्राईब करत राहा. तर मग मी आजपासून ना तुम्हाला काय करत जाईल, स्टँडर्ड 11चं NCERT ज्यांचं पण असेल त्यांना मॅथ्सची खूप गरज असते, म्हणजे मॅथ्सच्या व्हिडिओजची, मॅथ्स नसेल कळत तर मग मी तुम्हाला सांगेल इझी पद्धतीने, माझ्या पद्धतीने. मग ते सगळं तुम्ही नोट डाऊन करू शकता, तुम्हाला इझी जाईल. सो आजपासून ते नवीन सेशन मी चालू करतो आहे, व्लॉग पण टाकणार आहे, व्हिडिओज पण टाकणार आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त हे पण. आणि समजा तुम्हाला रेसिपीज वगैरे आवडत असतील तर मी रेसिपीज करून नाही दाखवणार, मी बोलून दाखवेल रेसिपीज कशी करायची ते, बाकी तुम्ही करायची घरी ते. नाही तर काय सगळे लोक करून दाखवतात नुसते कृती कृती करून दाखवतात सगळे. म्हणलं आपण जरा वेगळं करावं, नुसतं सांगायचं तोंडाने तुम्ही करायचं, नाही तर आपल्याला काही येत नाही जात नाही स्वयंपाकातलं. आता मी आलो आहे वर अभ्यासाला, मी आता लगेच या व्हिडिओ टाकल्यानंतर, जस्ट लगेच त्याच्यानंतर मी तुम्हाला मॅथ्सचा व्हिडिओ आजपासून स्टार्ट करणार आहे, फर्स्ट लेसनपासून. सो नक्की भावांनो मित्रांनो सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, असं सपोर्ट करत राहा आणि खात राहा आणि पित राहा. धन्यवाद. बांधू अक्की रे, बांधू अक्की रे.